नीलम तिवारी, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। महाविकास आघाड़ी के उम्मीदवार सुरेश मात्रे उर्फ बाल्या मामा की महासभा में शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के महादेव घटाल अपने सैकड़ों समर्थकों के साथ शामिल हुए। इनके साथ शिवसेना के कई महिला पुरुष पदाधिकारी शामिल होकर बाल्या मामा को भारी मतों से जिताने के लिए बाल्या मामा आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं के नारे लगाते हुए महासभा में शामिल हुए। निशाणी असलेल्या तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीवर जास्तीत जास्त मत देऊन त्यांना विजयी करण्यासाठीचं काम आपल्याला करावं लागेल। कारण आपल्याला सर्वांनाच माहित आहे की देशामध्ये राज्यामध्ये गेली आहे महागाईचा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला सर्वांना सांगितलं जातं आपल्यामध्ये देशप्रेम जागवण्याचं काम केलं जातं। तरुणांचा रोजगाराच्या संदर्भात विचारला गेल्यानंतर आपल्याला हिंदुत्व शिकवलं जातं। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट येत नाही, त्या ठिकाणी मुकं राहण्याचं काम केलं जातं। या अशा अन्यायकारक सरकारला, अन्यायकारक केंद्रामध्ये असलेल्या सरकारला उतरवण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे। आणि मला खात्री आहे की भिवंडीच्या लोकांनी एकदा ठरवलं तर तो कोणीही असू दे त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम करण्याचं काम ही भिवंडीची जनता करत असते। आणि म्हणून या येत्या 20 तारखेला मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वजण 20 तारखेला आपण तर करणारच आहात, परंतु आपलेच जे काही संबंधित लोक असतील, आपल्या कुटुंबातील लोक असतील, आपल्या मित्रपरिवारातील लोक असतील, त्या सर्वांना आपल्याला सांगायचंय की 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या बटणावर त्या ठिकाणी मत देऊन आपल्या उमेदवाराला विजयी करायचं आहे। एवढंच आजच्या प्रसंगी आवाहन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।